नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहत आहात भारत 24 तास, जिथे राजकारणाची धडक थेट तुमच्या मोबाईल स्क्रीन्सवर। तर जोगेश्वरी विधानसभा निवडणुकीचे रंग आता बदलताना दिसतात। शिंदेगडाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना अखेरीस जोगेश्वरी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे। तर भाजपच्या उज्ज्वला मोडक आणि संतोष मेडकर यांचा पत्ता कट झाल्यामुळे आता ते कोणते पाऊल उचलणार हे पाहण्यासाठी सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खेळल्या आहेत। आता या लढतीला अधिक तिखट बनवत आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भालचंद्र अंबुरे। त्यांना मनसेकडून जोगेश्वरीतून उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यांची इथली पकडही चांगली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे नक्कीच। आता रंगणार खरा खेळ महाविकास आघाडीचा। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या तिकिटावर भाई जगताप यांच्या उमेदवारीची चर्चा जोरात सुरू आहे। जर भाई जगताप मैदानात उतरले तर महाविकास आघाडीत मोठा बिघाड होण्याची शक्यता आहे। का? तर शिवसेना ठाकरे गटाचे बायनर यांना पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी नक्की केली आणि अमोल किर्तीकर देखील प्रयत्न करत आहेत, पण भाई जगताप यांची एंट्री झाली तर आघाडीच्या समीकरणांमध्ये मोठा धक्का बसू शकतो। आता जोगेश्वरीच्या या रणधुमाईत कोण ठरेल दमदार, कोणावर पडणार मतदारांचा आशीर्वाद, कोणाच्या गळ्यात माळ आणि कोण होणार आउट, या लढाईत चुरशीचे पाणी सगळीकडेच साचलेले आहे। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा भारत 24 तास।